इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण कधी नवे इतक्या सोप्या भाषेत शिकण्यासाठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामर मध्ये बघणार आहोत यूज व्हर्ब आयएनजी फॉर्म किंवा यूज प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचं आयएनजीचं रूप कसं वापरायचं हे आज आपण बघणार आहोत। यासाठी आपल्याला दोन नियम वापरायचे आहेत। पहिला नियम आहे, पहिल्या वाक्यातील कर्ता बाजूला काढून त्यापुढील क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी जोडावा। आणि दुसरा नियम आहे, दुसऱ्या वाक्यातील सर्वनाम किंवा अँड काढून त्या जागी तो कर्ता लिहावा। बघा, त्याचं एक्झाम्पल पाहूया आपण। जॉन ड्रॉप्ड हिज बुक, ही जम्प्ड अप। तर सर्वप्रथम जो पहिलं वाक्य आहे त्याच्या सुरुवातीला आलेला जो कर्ता आहे जॉन, हा आपण बाजूला काढणार, आणि त्यानंतर जे क्रियापद आलेलं आहे त्याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडायचा आहे। तर क्रियापद आहे ड्रॉप्ड, त्याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडताना आपण ईडी काढून टाकलेला आहे आणि मग आयएनजी जोडलाय, पहा, ड्रॉपिंग। आणि दुसरा जो नियम आहे की दुसऱ्या वाक्यातील सर्वनाम किंवा अँडच्या जागी तो कर्ता लिहायचा आहे। तर या ठिकाणी बघा, दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला जे सर्वनाम आलेलं आहे ही, ते काढून त्या जागी आपण पहिल्या वाक्यातला कर्ता घेतलाय जॉन, म्हणजेच उत्तर झालंय ड्रॉपिंग हिज बुक जॉन जम्प्ड अप। सेकंड सेंटेन्स आहे, शी फेल ऍट द किंग्स फीट अँड बेग्ड फॉर मर्सी। पहिल्या नियमानुसार पहिल्या वाक्यातील जो कर्ता आहे शी, तो बाजूला काढलाय, त्यानंतर जे क्रियापद आलेलं आहे फेल त्याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडायचं आहे। फेल हे भूतकाळी रूप आहे, त्याचं मूळ रूप आहे फॉल, आणि त्याला आयएनजी जोडलाय, बघा, फॉलिंग। आणि जे दुसरा नियम आहे की दुसऱ्या वाक्यातील सर्वनाम किंवा अँड काढून त्या जागी कर्ता लिहावा। तर या ठिकाणी बघा, शी फेल ऍट द किंग्स फीट अँड बेग्ड फॉर मर्सी, यातील जो अँड आहे तो अँड काढून त्या जागी पहिल्या वाक्यातला कर्ता घ्यायचा आहे शी। म्हणजे दोन बदल केलेत, पहा, सुरुवातीला घेतलाय फॉलिंग आणि अँडच्या जागी घेतलाय कर्ता शी। उत्तर झालंय फॉलिंग ऍट द किंग्स फीट शी बेग्ड फॉर मर्सी। आता पुढील एक्झाम्पल पाहूयात। ही वर्क्ड विथ द सिम्पल एलिमेंट्स ऑफ नेचर, ही प्रोड्युस्ड ग्रेटर इफेक्ट। पहिल्या वाक्यातील कर्ता ही बाजूला काढून त्यापुढील जे क्रियापद आहे वर्क्ड याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडायचा आहे, तो झाला वर्किंग। आणि दुसरा नियम, दुसऱ्या वाक्यातील सर्वनाम किंवा अँडच्या जागी कर्ता लिहायचा आहे। तर दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला जे सर्वनाम आलेलं आहे ही, ते काढून त्या जागी पहिल्या वाक्यातील कर्ता हीच आहे तो येणार। म्हणजे उत्तर झालंय, पहा, वर्किंग विथ द सिम्पल एलिमेंट्स ऑफ नेचर ही प्रोड्युस्ड ग्रेटर इफेक्ट। सेकंड सेंटेन्स आहे, द क्रिमिनल रिमूव्ह द ट्रेसेस, ही लेफ्ट द बिल्डिंग। पहिल्या नियमानुसार पहिल्या वाक्यातील जो कर्ता आहे द क्रिमिनल, हा बाजूला काढलाय, आणि त्यापुढील क्रियापद रिमूव्ह याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडलाय, झालंय रिमूव्हिंग। आणि दुसऱ्या वाक्यातील जे सर्वनाम आहे ही, त्याच्या जागी घेतला पहिल्या वाक्यातील कर्ता द क्रिमिनल। उत्तर झालंय रिमूव्हिंग द ट्रेसेस द क्रिमिनल लेफ्ट द बिल्डिंग। नेक्स्ट आहे, द वुमन टूक ऍडव्हान्टेज ऑफ धीस, शी बिगॅन टू चीट अस। कर्ता बाजूला काढायचा आहे, द वुमन हा कर्ता बाजूला घेतलाय, त्यानंतर जे क्रियापद आहे टूक त्याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडून टेकिंग झालेला आहे। आणि दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला जे सर्वनाम आलेलं आहे शी, त्याच्या जागी घ्यायचं आहे आपल्याला पहिल्या वाक्यातील कर्ता, मग शीच्या जागी कर्ता घेतलाय आपण द वुमन। म्हणजे दोन बदल केलेत, सुरुवातीला घेतलाय टेकिंग आणि शी या सर्वनामाच्या जागी घेतलाय कर्ता द वुमन। उत्तर झालंय टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ धीस द वुमन बिगॅन टू चीट अस। नेक्स्ट आहे, रिमा स्टडीड हार्ड अँड पास्ड द SSC एक्झाम। पहिल्या वाक्यातील कर्ता रिमा बाजूला काढलाय, त्यापुढील क्रियापद स्टडीड याला जोडायचा आयएनजी, आणि आयएनजी हा नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाला जोडतात, त्यामुळे स्टडीडच्या मूळ रूपाला आयएनजी जोडून झाला स्टडिंग। आणि दुसऱ्या नियमानुसार दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला जे सर्वनाम किंवा अँड असेल त्याच्या जागी घ्यायचा आहे पहिल्या वाक्यातील कर्ता। या ठिकाणी बघा, अँड आलेला आहे, तो अँड काढून त्या जागी घेतलाय कर्ता रिमा। उत्तर झालंय स्टडिंग हार्ड रिमा पास्ट द SSC एक्झाम। आणि आता लास्ट सेंटेन्स पहा, सोनू गॉट द पेपर फ्रेम्ड अँड हंग इट अप इन हिज ऑफिस। कर्ता जो आहे पहिल्या वाक्यातील सोनू, हा बाजूला काढलाय,
त्यानंतर जे क्रियापद आलंय गॉट, त्याच्या मूळ रूपाला आयएनजी जोडायचा आहे, तो झालाय गेटिंग. आणि दोन्ही वाक्याच्या मध्ये जो अँड आलेला आहे त्याच्या जागी घ्यायचा आहे पहिल्या वाक्यातील कर्ता सोनू. उत्तर झालंय गेटिंग द पेपर फ्रेम्ड, सोनू हंग इट अप इन हिज ऑफिस. तर बघा अतिशय सोपा प्रकार आहे हा, क्रियापदाचं आयएनजीचं रूप कसं. इंग्रजी शिकायचंय, समोरच्यांवर इम्प्रेशन पडायचंय, इंग्रजीला घाबरताय, कसं शिकणार इंग्रजी. इंग्रजी ही मराठी इतकीच सोपी भाषा आहे. अवघड वाटणाऱ्या इंग्रजीला आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. बिकॉज इंग्लिश इज अ व्हेरी सिंपल लँग्वेज. चांगलं इंग्रजी बोलता यावं, इंग्रजी व्याकरणाचं ज्ञान असावं असं तुम्हालाही वाटतं ना. हो, ही सर्वांचीच इच्छा असते. आणि अगदी याच हेतूने सर्व विद्यार्थी, पालक, व्यावसायिक व सर्वांसाठीच अगदी सोप्या भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनातील मराठी विचार अगदी सहजपणे इंग्रजीत मांडण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वाक्यरचना आपण अभ्यासणार आहोत. या वाक्यरचना वापरून आपण हजारो इंग्रजी वाक्य अगदी सहजपणे व आत्मविश्वासाने बनवू शकतो. तसेच दैनंदिन संभाषणातील महत्त्वपूर्ण वाक्य, म्हणी, क्रियापद, शब्दसंग्रह देखील आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणातील सर्वच प्रकार आपण अतिशय सोप्या भाषेत येथे शिकणार आहोत. की तुम्ही देखील आश्चर्याने म्हणाल, अरे इंग्रजी इतकं सोपं आहे. हो, सर्वांसाठीच घर बसल्या पूर्णपणे मोफत इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण कधी नव्हे इतक्या सोप्या भाषेत शिकण्यासाठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इंग्रजी शिकण्यासाठी प्रेरित करा.